हेलो हेलो, ये जो करता वो ने काय करे बगो। हाँ, कार्टा भाव कौन? तो आका तुझे कालच्या व्हिडिओचा कमेंट आज कालच्या व्हिडिओचा कमेंट आणि कार्ट? अहो ताई, असं बोलू नका हो. आपली लेक लेक असतं आणि दुसऱ्याची कार्ट. तसं केलं आहे म्हणून त्याला कार्टा बोलते मी। असं आहे का? ठीक आहे, कार्ट. अरे सॉरी, बघते बघते कमेंट बघते. ठीक आहे, कार्ट याची म्हणजे तुमच्यासाठी कार्ट असेल. बघते व्हिडिओ, ठीक आहे ना? परत फोन करते त्यांना. बरोबर बोली, कार्ट कार्टच राहणार. हॅलो ताई, तुम्ही खरोखर बोलला होता कार्ट? आणि काय एवढा मोठा बिझनेस आणि कार्टेने अशी हरकत केली? मेला कार्ट मुद्दा बसव त्याचा. बघा ना, घरी गेस्ट आले लोकांना. गेस्ट म्हणजे देव, देव असतो देव. आणि या कार्ट्याने काय केलं? ओ माय गॉड, कार्ट काय दाखवतं की सकाळचं फ्री आणि कार्ट्याने सकाळचं फ्री बी काय दिलं नाही, पैसे मागितले म्हणे. आणि कार्ट्याच्या घरी लोक ड्रायव्हर घेऊन येताना ड्रायव्हरला बाथरूम टॉयलेट करायला जागा देत नाही म्हणतो कार्ट बिरट. हो, मुद्दा बसू कार्ट्याचा. हो बरोबर बोललं. थँक्स ताई, तुम्ही मला फोन केला म्हणून. लाज झालेला पाहिजे कार्ट्याला. आणि आज काय ते, चला मैत्रिणीनो. अरे सॉरी ताई, थँक्स तुम्ही फोन केलेला. आता मी व्हिडिओ काढते ना, तर मी व्हिडिओमध्ये असते. चला बाय. मुर्दो असा त्या कार्ट्याचा. अहो ताई, आणि दुसरं सांगते, ते कार्ट्याच्या घरी आहे ना बाजूला, ते काजू बिजूचा घेऊ येऊ नका. कार्ट्या काय रेट घालतो आता? काजूचे रेट कमी पडले आहेत. 500 रुपयाला भेटतं एक अर्धा किलोचं पॅकेट, आणि तो 650 750 म्हणतो आहे. सालीचं, भोलीचं, टुलीचं म्हणतो आहे. कार्टा कार्टा सगळीकडे ना काय करतो माहिती आहे का ताई? कमिशन घेतो, कमिशन. त्यासाठी कार्ट्याला कार्ट्याचे व्हिडिओ बघू नका. आता हा कार्टा माझ्यासाठी कोण आहे ते मला आणि तुम्हालाच माहिती आहे. आणि हा व्हिडिओ जो बघत असेल आणि त्याला वाटत असेल की त्याला मी कार्ट बोलते, तर ठाण्यामध्ये जवळच मेंटल हॉस्पिटल आहे, तिथे जायला पाहिजे. बरोबर ना ताई? हो चला, बाय टाटा बाय. उद्या फोन करा हां. कार्ट्याचा विषय नका घेऊ मात्र माझ्याकडे. कार्ट्याचा विषय घेतला की माझं डोकं सटकतं. ठीक आहे, चला बाय. तर बघा मैत्रिणीनो, तुम्हाला माहीत नाही का मला एक कमेंट आली. दादाच्या घरी एक गेसट गेलं होतं. गेसट हो, हिंदी बोलणारे गेस्ट. ते काय बिचारे, ते यूट्यूबर आहे म्हणे. हां, यूट्यूबर ताईची मजा काय झाली. ती यूट्यूबर ताई बोलली की माझं पण थोडंफार प्रमोशन करून दे, मी तुझ्या इथे गेस्ट आली आहे. दादा बोला ठीक आहे ठीक आहे. त्याच्यानंतर दादा सकाळी फुर गेला कुठे, बेबीने पैसे घेतले. बाबू बाबूची आई बाबूचीने पैसे घेतले. ठीक आहे ना, तर बघा विचार करा. आणि मैत्रिणीनो, आता काजूचे मार्केट एकदम फुल डाऊन झालेलं आहे, त्याच्यामुळे कोण तुम्हाला 750 किंवा काही 600 रुपये असं म्हणत असेल तर रिस्कवर घ्या आणि त्यांच्याकडून घ्या. पण 500 रुपयाच्या खाली झालेला रेट झालेला आहे. त्यासाठी ते कमिशन करून ठेवतात ना, त्यांच्याकडे घेऊ नका. मस्तपैकी दुसऱ्याकडे जावा आणि ऑनलाईन खरेदी करा. किंवा तुमच्या बाजूला दुकानं आहे ना, तिथे जाऊन घेऊन या 100 ग्रॅम. ते काय काजू घेऊन काय करायचं आहे तुम्हाला? अर्धा अर्धा ते पण डब्बल पैसे. त्याच्यापेक्षा तुमच्या घराच्या बाजूला मार्केट असेल ना किंवा दुकान असेल ना किराण्याचं, तिथे जाऊन घेऊन या काजू बदाम. मस्तपैकी खावा, मस्त राहा, स्वस्त राहा, आनंदित राहा. अरे बाबा, ही या नागेडमध्येच आली. चला मित्रिनो, बाबा काय बोलायचं.
सकाळचं जेवण ते काय कॉफी बिबी असतं ते पण आपणच करायचं. त्याच्यानंतर सकाळी ते कांदे पोहे तर त्याचे पण पैसे घेतले म्हणे. शेमानी ओ कार्त्या, अरे सॉरी दादा, कार्ट ती बोलत होती म्हणे ना, कार्ट बोलणार स शेमानी दादा, रिअली शेमानी, रिअली रिअली रिअली. आणि काय माहिती आहे का मैत्रिणीनो, हे दोघं ना लहान पोरासारखं करतात आहे ना, तर ह्यांना वाटतं समोरची व्यक्ती पण लहान आहे त्यांच्याबरोबर जी असते, ठीक आहे ना. तर तसं काही समजून घेऊ नका, तुम्ही मॅच्युअर नसाल पण दुसरे जे आहेत ते मॅच्युअर आहेत, त्यांना कळतं, ठीक आहे ना. चला बाय बाय, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कर, कमेंट करा. आणि कार्ट नाव त्यात आजीबाईंनी ठेवलेलं, ते कसं वाटलं नक्की कमेंट, पूर्ण व्हिडिओ पहा मात्र, नाहीतर कार्ट श्राप देतं म्हणे, कार्ट्याचं श्राप. बाय.